नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष. अखेर झाला निर्णय. 16 जून आजची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. त्यांच्या निवृत्ती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकार आणि 25 राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करावं अशी मागणी करण्यात येत आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाची या मागणीसंदर्भात नुकतीच सरकारसोबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय अशी माहिती महासंघाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी 14 जून रोजी अधिकारी महासंघ आणि प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली होती. तसेच मुख्य सचिवांनाही 10 जून रोजी बैठक घेतली होती. या दोन्ही बैठकांमध्ये अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा या उद्देशाने सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोघांकडून सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% केलाय. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी तयार केलाय. तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा ही मागणी करण्यात आली.